डॅडीज डॉटर, डॅडीज गर्ल. हे फक्त आज नाही आहे, मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते, हे मी गेले 16 वर्ष करते. मी कधीही रेडी झाले तर माझा पहिला फोन हा घरच्यांना असतो. काही नाही, आई म्हणाली बाबांना दाखव आज कशी दिसते, आणि पुरस्कार मिळाल्यानंतर मी फोन करेनच. तिला सांगितलं होतं तिचे फोटो काढून मला बघू देत. तिला छान आहे, ऑल द बेस्ट. थँक्यू, थँक्यू. आय विल शाईन लाईक अ स्टार. येस. मानसी खूप इमोशनल झाली आहे, डोळ्यात पाणी आलेलं आहे. बाबाची परी. हो, बाबांची लाडकी. डॅडीज डॉटर, डॅडीज गर्ल. कारण आई वडिलांना काहीतरी एक्सपेक्टेशन्स असतात माहिती आहे मुलांकडून, आणि ते जेव्हा आपण कुठेतरी 1% पूर्ण करताना दिसतो, ते त्यांच्या डोळ्यातलं जे एक ती भावना असते ना, ती कॅप्चर करण्यासारखी असते. आणि ती त्या मुलांनाच कळते की हा चलो अभी 1% हमे वो यु नो प्रोग्रेस हुआ है. पण खरंच म्हणतात ना, आपण तयार झाल्यावर पहिल्या आई वडिलांना आपण कसं दिसतो हे विचारतो, सांगतो. पण तुम्ही कलाकार म्हणून एवढ्या वेळा तयार होत असतात, एवढे कार्यक्रम होतात, पण बाबांना फोन करून बाबाही तेवढेच एक्साइटेड होते हे बघण्यासाठी कशी दिसते आज माझी मानसी परी. हे फक्त आज नाही आहे, मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते, हे मी गेले 16 वर्ष करते. मी कधीही रेडी झाले तर माझा पहिला फोन हा घरच्यांना असतो, कारण आय फील घरचे माझे बेस्ट क्रिटिक्स आहेत, आणि कुठे प्लस मायनस करायचं झालं तर ते डेफिनेटली मला हेल्प करतात. आणि मग मी मीडियाच्या समोर येते, प्रेक्षकांच्या समोर येते. त्याच्यामुळे 16 इयर्स डाऊन द लेन आज पुन्हा एकदा मी तेच केलं. बाबांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितला, आणि कदाचित तेच असतं यु नो, की आई वडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा म्हणजे त्याला शब्दात नाही वर्णन करता येणार. इट्स व्हेरी इमोशनल, स्पिरिच्युअल. आणि कुठेतरी माझी मुलगी आहे, ताठ मानेने ते समाजात वावरतात, आणि त्यांचाही सपोर्ट आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचा पाठिंबा आहे. आई वडिलांवरती बोलायचं म्हणजे खूप कमी शब्द आहेत, आणि आई वडील म्हणजे देवच माझ्यासाठी. त्याच्यामुळे ते जे म्हणतील तेच. आता सध्या जी परिस्थिती चालू आहे तुझ्या पर्सनल लाईफ मध्ये, ज्या ज्या घडामोडी चालल्या त्यामुळे तूही खचली आहेस, तुझ्या घरचेही तेवढेच खचले. पण खचले असं आम्ही फक्त 1 मिनिट त्या खचण्याला आय थिंक आम्ही वारा देतो, हे मी प्रेक्षकांना सांगू इच्छिते. कारण इतक्या गोष्टी आहेत ना, डेप्थनी हो ती गहराई आहे म्हणा, काय म्हणू शकतो आपण मराठीत तो शब्द, की आई वडिलांसाठी हा जो काळ आहे माझा हा खूप इमोशनल आहे. आणि आत्ता सध्याच्या काळामध्ये जेव्हा मी आजूबाजूला बघते ना, तेव्हा मी बघते की जो तो माणूस खूप जनरल असं जनरल गिवअप करण्यासारखं आयुष्य गिवअप करतोय, घडतं किंवा काय ऍक्च्युअल घडलेलं असतात, द ऍक्च्युअल ज्याच्यात आपण म्हणतो, ते जर माहीत नसेल ना तर कुणाला ट्रोल करू नका, कुणाला जज करू नका.